लग्न म्हटलं की डीजेच्या तालावर वाजत गाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर रुसवे फुगवे पहावयास मिळतात. जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा मक्ताच घेतलाय. ही मक्तेदारी मोडीत काढत शेतकरी कुटुंबाने आपली नवरी मुलीची चक्क मिरवणूक घोड्यावर काढल्याचे दिवठाणा येथे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर लग्न मंडपात नवरीला डोलीमध्ये बसवूनही आणले. बुलढाणा जिल्ह्यातील दिवठाणा येथील शेतकरी विलास वसू यांनी आपली मुलगी नववधू कल्पना हिची गावातून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली. मुलासमान मुलगीही असते हा भेदभाव न करता या कृतीतून वसू परिवाराने समाजाला दाखवले. कल्पनाचा विवाह नुकताच थाटामाटात पार पडला. कल्पनाचा विवाह चिखली येथील स्वप्नील तवर यांच्याशी पार पडला. तत्पूर्वी सकाळी वधू कल्पनाची घोड्यावरून गावातून डीजे आणि सनई चौघड्यांच्या वाद्यात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. वसू परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवलाय. समाजाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश देत दिला आहे. घोड्यावरून जशी मुलाची मिरवणूक काढतात त्या पद्धतीनं आम्ही मुलीची सुद्धा गावामधून मिरवणूक काढलेली आहे. कारण मुलीलाच मुला इतका सन्मान भेटावा म्हणून आपण मुलीची सुद्धा मिरवणूक घोड्यावरती गावातून काढलेली आहे. आणि मुलगी ही मुलापेक्षा कमी नाही आहे हे आपण जनतेला दाखवून दिलं आहे. आणि बेटी बचाव बेटी पढाव ही एक संकल्पना आपण आज रोजी राबवतो आहे. आणि सर्वच जनतेने मुलीचा सन्मान केला पाहिजे यासाठी आप मी सर्वांना विनंती करतो.